आज 6 दिसंबर अर्थात भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर का महापरिनिर्वाण दिन, जिसके उपलक्ष्य में विधानसभा के नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार और कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा दीक्षा भूमि पर श्रद्धांजलि पुष्प अर्पित किए गए, जहां उन्होंने बाबा साहेब के कार्य को याद करते हुए उन्हें विनम्र अभिवादन किया। आज ही के दिन सन 1956 में डॉक्टर भीमराव रामजी अंबेडकर अर्थात संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का देहावसान हुआ था। गरीब एवं दलित वर्ग की स्थिति और जीवन में सुधार लाने में भीमराव अंबेडकर का महत्वपूर्ण योगदान रहा है। उन्होंने समाज सेवा सहित रूढ़िवादी प्रथाओं को समाप्त करने में अपना महत्वपूर्ण योगदान दिया है। आज उन्हीं के कार्य को याद करते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने बाबा साहेब की प्रतिमा को पुष्पमाला अर्पित कर उन्हें कोटि विनम्र अभिवादन किया, जहां उन्होंने कहा कि आज हम डॉक्टर बाबा साहेब द्वारा दिए गए संविधान के बदौलत स्वतंत्र जीवन जी रहे हैं, जिसके चलते यह हमारा कर्तव्य है कि हम भारतीय संविधान की रक्षा करें। साथ ही साथ कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने बाबा साहेब के कार्य और बलिदान को चिरकाल तक याद रखने की बात कही। डॉक्टर भीमराव अंबेडकर के महापरिनिर्वाण दिवस के मौके पर हजारों भीम अनुयायी दीक्षा भूमि पर आते हैं और इस करिश्माई जीवन के लिए धन्यवाद देते हैं। इस समय बड़ी मात्रा में भीम अनुयायी मौजूद थे, जिन्होंने भीम कार्य को याद कर बाबा साहेब की प्रतिमा को अभिवादन किया। आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस, त्यानिमित्तानं बाबा साहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन आणि नमन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। आज आम्हा सगळ्यांवर एक मोठी जबाबदारी स्वतंत्र भारतामध्ये आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि या संविधानाच्या चारही स्तंभ केंद्रात बसलेलं सरकार तोडते आहे, रोज त्याला तुडवत आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आम्हा सगळ्यांना आजच्या दिवशी एक संकल्प घ्यावं लागेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी नेलेला रथ तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी त्याला मागं तुम्ही आणू देऊ नका। आज बाबासाहेब आंबेडकरचा रथ मागं आणण्याचं काम केंद्रातलं जातीवादी विचाराचं सरकार करते आहे, हे आरोप नाही, वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून एक देशभरामध्ये मोठी मानव शृंखला उभी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला तोडणाऱ्यांना सत्तेच्या बाहेर काढून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सुरक्षित ठेवणं हा संकल्प आजच्या दिवशी आम्ही सगळेजण घेतो आहे। आज विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आम्ही स्मृतिदिनास उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नमन होण्यासाठी या दीक्षाभूमीवर आलो आहोत। ज्या लाखो करोडो लोकांना बाबासाहेबांनी उधारले, ज्या शोषित पीडित दलित आदिवासी ओबीसींना उभं करण्याचं काम, माणूस म्हणून उभं करण्याचं काम, जगण्याचं काम बाबासाहेबांनी केलं दिलं आणि जगातील सर्वोत्कृष्ट अशी संविधान रूपी घटना या देशाला बाबासाहेबांनी दिली, त्यामुळेच या देशातील लोकशाही चंद्रसूर्य असेपर्यंत नांदणार ही ताकद या देशातील लोकशाहीमध्ये निर्माण झाली। या महामानवास, जगातील सर्वात बुद्धिवंत अशा महामानवास विनम्र श्रद्धांजली अर्पण करत असताना मी एकच संदेश या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं भारतातील आणि महाराष्ट्रातील जनतेला देऊ इच्छितो की बाबांनो, आपण सर्व मिळून या देशातील संविधानाचं रक्षण करूया, या देशातील संविधान टिकवूया। या देशातील संविधान जर टिकला तर हा देश टिकेल, या देशातील लोकशाही टिकेल, नाहीतर आपण संविधान रूपी ग्रंथास जर आपण रक्षण करू शकलो नाही तर मात्र या देशामध्ये लोकशाही टिकवणं मुश्किल होईल। तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही लोकशाही समर्थ करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला संविधान रूपी ग्रंथ हाच याची जोपासना करू, याला टिकवू, याचं रक्षण करू, हीच खरी श्रद्धांजली आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं ठरेल असाही विश्वास या निमित्तानं मी या देशातील महाराष्ट्रातील जनतेला देतो आहे। या महामानवास विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो, आम्ही नेहमीच येत असतो आणि आजही आलो। जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव हे अमर आहे आणि अशा कलम एका शस्त्र न घेता या देशातील एक मोठी क्रांती, जगातील सर्वात मोठी क्रांती बाबासाहेबांनी केली आणि ज्याच्या घरात सूर्य नव्हता त्या घरात सूर्य
डोकावू लागला ही बाबासाहेबांचीच पुण्य आहे. म्हणूनच आम्हा सर्वांना बहुजनांना सन्मानाने आणि ताठरपणे उभं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं, त्यांना विनम्र अभिवादन. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड और अजित कुंवर के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट.